इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कोरोची गावामध्ये भैरवनाथ केअर हॉस्पिटल आणि कोरोची कॉलेजच्या माध्यमातून 2 वर्षाचा बॅचलर ऑफ व्यवसी MLT हा कोर्स शिकवण्यात आला होता. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 2 वर्षासाठी 50,000 रुपये फी देखील भरली. मात्र ही संस्था कुठेही नोंद नसून या मुलांना सर्टिफिकेट खोटे दिल्याने या संस्थेत शिकलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथल्या भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या केअर हॉस्पिटलकडून बिवॉक MLT हा 2 वर्षीय कोर्स शिकवण्यात आला. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 2 वर्षांचे 50,000 रुपये देखील भरून घेतले. मात्र कोणत्याही सामग्रीशिवाय विद्यार्थ्यांना लॅब टेक्निशियन म्हणून शिक्षण दिलं गेलं. याबाबत पालकांनी विचारणी केली असता शिक्षकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधित शिक्षण संस्था ही अरुणाचल प्रदेशातील इंदिरा गांधी टेक्नॉलॉजिकल अँड मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीशी संलग्नित असल्याचं सांगण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी या संस्थेची संपर्क साधून माहिती विचारली असता तिथल्या अधिकाऱ्यांनी अशी कोणतीच संस्था आमच्याशी संलग्नित नसल्याचं सांगितलं. यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ माजली. संतप्त पालकांनी या संस्थेवर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. माझी मुलगी भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीमध्ये BSc LT साठी 12वी सायन्सनंतर आम्ही ॲडमिशन घेतलं होतं. तर त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं की तुम्हाला लॅब काढता येते, आणखी तुमचं भविष्य चांगलं होईल, हे होईल, अशा बऱ्याच गोष्टी मांडल्या. पण तसं काही दिसत नाही आहे. तिने BSc LT हा कोर्स होता तो मध्यंतरी थांबून B vacancy असं काहीतरी चालू केलं. आणि ही सदरची संस्था ही अरुणाचल प्रदेशमधली आहे, तर त्याचा महाराष्ट्रात आम्हाला इथे संस्था काढण्यासाठी रजिस्ट्रेशन होईल का असे प्रश्न दिले. बघू आम्ही करू अशी उत्तरं येत आहेत, उडवाउडवीची उत्तरं येत आहेत. तर परत पुन्हा दुसरी गोष्ट म्हणलं तर त्यांना इंटर्नशिपसाठी ह्याच कॉलेजमध्ये करायला येत नाही, तर अन्यथा 18,000 रुपये द्यावे अशी त्यांची मागणी आहे. तर साहेब हे कुठल्याही कॉलेजमध्ये नाही, हे आमच्यावर अन्याय होते आणि अन्यायाला कुठं नाही कुठं तरी वाचा पडवे अशी मला वाटते. तर प्रत्येक पालकाने आपापलं थोडंफार मनोगत मांडावं असं मी त्यांना विनंती करतो. मी तो भैरवनाथमध्ये शिकायला आहे, 3 वर्षाचा माझा कोर्स आहे. आम्ही ॲडमिशन घेताना आम्हाला सांगितलं की बाबा YCM युनिव्हर्सिटी आहे, तुमचं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी राहील. आमचं ॲडमिशन झालं, 2 महिन्यानंतर आम्हाला कळते की आमची युनिव्हर्सिटी टोटली बदलली. आमची युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातून राईट अरुणाचल प्रदेशला शिफ्ट केली आहे. त्यानंतर ते एक झालं, आम्हाला काय सांगतात तुमचं सगळं रजिस्ट्रेशन करून देणार, सर्टिफिकेट तुम्हाला व्यवस्थित देणार. आमचं रजिस्ट्रेशन करायच्या टायमिंगला आता आम्ही आवाज उठवला आहे, तर आम्हाला सांगतात की टोटल म्हणजे होणार नाही. आम्ही बाहेर चौकशी केली, पॅरामेडिकल काउन्सिलला इन्क्वायरीसुद्धा केली, ते म्हणतात चालणार नाही, जर महाराष्ट्रात अंडर असेल तरच चालेल. आता आम्हाला सर्टिफिकेट देतात, हे आमचं फर्स्ट इयरचं सर्टिफिकेट आहे, ह्याच्यावरती जो कोड आहे की नाही ते कोडसुद्धा स्कॅनिंग होत नाही. आम्हाला आय डी दिले, युनिव्हर्सिटीची आय डी दिली आहे, युनिव्हर्सिटी आय डीवर जो नंबर आहे तो नंबरसुद्धा लागत नाही. आम्ही युनिव्हर्सिटीत फोन लावला तर फोन तिकडून सांगतात आम्हाला की आमचा आणि ह्या कॉलेजचं काय संबंध नाही. आता हे फर्स्ट इयरचं आहे आणि हे सेकंड सेम आहे, थर्ड सेमचं आमचं मार्क लिस्ट आहे. ह्याच्यानंतर ह्याच्यावर तर पहिल्या ह्याला कोड आहे, बारकोड आहे, तो कोड स्कॅनच होत नाही मिनिशे. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या ह्याला आलंच नाही. आणि आता जे मार्क आले आहेत, पहिल्या ह्याला मार्क आहे ते कमी मार्क असून पास आहे, तर दुसऱ्या सर्टिफिकेट मार्क जास्त असून नापास केले. ह्या सगळ्या आणि मेन विषय आम्हाला शिकवलाय तो विषय सगळ्यांना आम्हाला नापास केले, सगळेजण एकाच विषयात नापास आहे. आणि दुसरं म्हणजे आम्हाला जे शिकवतात शिकवतच नाही. आमच्याकडनं 2-3 वर्ष टोटल 25-25 असे पैसे घेतात. वरनं इंटर्नशिपचं 18,000 वरून ह्यांना द्यायचं इथं काही व्यवस्था नाही. शिक्षक नाहीत मेन विषय, शिकवायला जे आहेत ही संस्था बोगस आहे असं वाटतं का तुला? बोगस नाही, टोटली बोगस होतं. इतके हे सर्टिफिकेट तुम्ही आम्हाला देताय की नाही? हे सर्टिफिकेट जर काही स्कोर स्कॅनच होत नाही, आमचं युनिव्हर्सिटीचं आमचं सर्टिफिकेट आम्हाला ऑनलाईन दाखवायला पाहिजे का? नको स्कॅन. 3 वर्ष तुम्हाला गुंडाळले, 3 वर्ष टोटल आम्हाला हे केलेलं. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.